आज 18 फेब्रुवारी म्हणजे आमच्या सर्वांचे लाडके सन्माननीय आमदार योगेशदा कदम यांचा जन्मदिवस. आज दापोली विधानसभा मतदारसंघाला बऱ्याच वर्षानंतर लाभलेलं एक युवा नेतृत्व, राहदी साधं राहणीमान आणि उच्च विचारसरणी आणि आपल्या कामातून जनतेच्या मनाला भोळ पाडणारे. मला वाटतं आता गेल्या 2.5 ते 3 वर्षाच्या कालावधीत त्यांनी 3 धरणं ह्या मतदारसंघ फक्त खेड तालुक्यात, मतदारसंघात बोलताना येणार, फक्त खेड तालुक्यात मंजूर करून आणून त्यात मला वाटतं एक धरण पूर्णही झालं शिवतरगावचं. आंबोली आणि वडगाव अशा 2 धरणांची कामं आता मला वाटतं चालू होती. तर या अशा कार्यसम्राट आमदाराला आमच्या सुकिवली गावाकडून, आमच्या धाडवीय कुटुंबियांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आम्ही आई जगदंबेच्या अशी प्रार्थना करतो की त्यांना निरोगी आयुष्य लाभो. आणि आमचं गाव, आम्ही स्वतः आणि गाव बोलण्यापेक्षा खेड तालुका कायमस्वरूपी दादांच्या मागे ठाम उभा राहील आणि 2024-2029 पण दादांचीच असेल या शुभेच्छा आम्ही दादांना देतो आहे वाढदिवसानिमित्त.